आणि भविष्यातल्या ज्या नवतरुण जे मुलं आहेत त्यांना भविष्यामध्ये शिक्षणामध्ये नोकरीमध्ये ज्या अडचणी येत आहेत त्यासाठीच आपण आरक्षणाचा आलाडा मनोज जरांगे पाटलांनी उभा केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणेच आपण हे करणार आहोत. इथून पुढं आम्हाला जी माहिती मिळाली त्या माहितीच्या अनुषंगानं की सरकार कुठंतरी हे आंदोलन मोडकळीस घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्रति आंदोलन किंवा दुसरे माणसं यासाठी तयार करत आहे की या आंदोलनावरून दिशा भरकटण्याचं. पण सकल मराठा समाज फुलंब्री ह्या असल्या लोकांना कधीच यांना साथ देणार नाही आणि त्या त्यांच्या ज्या ज्या कृत्य करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला कधीच साथ देणार नाही. आणि प्रत्येक गावातील समाज बांधवांना विनंती आहे तुम्ही तुमच्या गावातील जे तुम्ही आंदोलन चालू केलेलं आहे साखळी उपोषण तुमच्या गावामध्ये त्या समाजाच्या पदाधिकाऱ्याला त्या पक्षाच्या नेत्याला राजीनामा द्यावा लावा आणि मगच त्याला तुमच्या साखळी उपोषणात सहभागी करू घ्या. अन्यथा त्याला उपोषणात सहभागी करून घेऊ नका. त्याला त्याचा पक्ष लक लागो आणि त्याचा पद त्याला लक लागो. तो जर समाजासाठी जर होत नसेल काही गावाचे सरपंच आता दोन आपल्याकडे चार ग्रामपंचायतचे सरपंच आहेत त्यांनी राजीनामे दिले. एक व्यक्ती समाजाचा सरपंच आहे त्यांना राजीनामे दिले. मराठा समाजाचे चार पाचच सरपंच आहे का 73 ग्रामपंचायत ग्रामपंचायती या तालुक्यामध्ये जवळपास 40 ते 50% मराठा समाजाचे सरपंच त्या गावामध्ये सदस्य आहेत. ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन आहेत सदस्य आहेत. त्यांनी त्यांचा राजीनामा द्यावा हा सर्वसामान्य मराठ्यांनी मतदान केलं म्हणून तुम्ही त्या पदावर पोहोचलात आणि त्या समाजाच्या लढ्यामध्ये जर तुम्ही साथ देणार नसाल तर इथून पुढे समाज तुम्हाला तुमच्या गावात आणि समाजाच्या पद्धतीनं व्यवस्थित बघून गेली येणार आहे निवडणुकीमध्ये. हे तुमचं शेवटचं पद आणि शेवटचा पक्ष आणि ही निवडणूक असेल असं त्यांनी समजावं आणि त्यांना समाज बांधवांनो जे राजीनामे देणार नाही त्यांच्या त्यांच्या पक्षाचं ते काम करतायत. समाज बांधवांनो यांचं चांगला डोक्यात ठेवून असा मस्त कार्यक्रम करा. करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे. इथून पुढे यांनी समाजाच्या भानगडीत पडलं नाही पाहिजे आणि सरकारला विनंती करतो की अजून तुम्हाला किती बळी हवेत. मराठा समाज संयमात आज हे आंदोलन करतोय. तुम्हाला अजूनही जाग येत नसेल तर ह्यापेक्षा तीव्र आंदोलन तुम्हाला उद्याच्या तारखेनंतर पाहायला मिळेल याची मी तुम्हाला आता कल्पना देत नाही. पण उद्याच्या तारखेनंतर हे आंदोलन याच्यापेक्षाही जास्त तीव्र पद्धतीनं आम्ही करू आणि जे समाज बांधव स्टंटबाजी करताय त्यांना परत एकदा हात जोडून विनंती करतो की आपण इथून पुढे कुठल्या टावर असेल टाकी असेल तुम्ही जर चढत असाल कुठलाच सकल मराठा समाज फुलंब्री तालुक्यातला कोणीच प्रतिनिधी तुम्हाला सहकार्य करणार नाही. तुम्ही जे चढणार आहात उद्या जे तुम्हाला जे तुमच्यावरती जे गुन्हे दाखल होतील त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही स्वतः असाल. एवढंच मी आणि इतर सांगतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.